रोहित पवारांची 7 तासापासून ईडी चौकशी सुरू आहे. बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणात रोहित पवारांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीनं रोहित पवारांना दुसऱ्यांदा ईडी चौकशीसाठी बोलावलं आहे. रोहित पवारांची जवळपास 7 तासापासून ईडी चौकशी सुरू आहे. बारामती अॅग्रो संदर्भात रोहित पवारांचीही चौकशी होत आहे. रोहित पवार ईडी कार्यालयामध्ये जाताना राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. रोहित पवारांच्या पत्नी कुंती पवार, आजी प्रतिभा पवार आणि बहीण रेवती सुळे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये हजेरी लावली होती. कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेवरून रोहित पवार अडचणीत आले. आता पुढच्या काही महिन्यांमध्ये लागणार आहेत या देशामध्ये आणि अशा प्रकारच्या कारवाई सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे सामान्य लोकांमध्ये चर्चा वेगळी आहे. मी अजूनही समजतो अधिकारी त्यांचं काम तिथे करत आहेत, प्रामाणिकपणे करत आहेत, पण इलेक्शनच्या तोंडावर अशा कारवाई झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की कुठेतरी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न काही लोक करतात का काय. कारखान्याचा घोळ अजित पवारचा सारखा असेल किंवा रोहितचा सारखा असेल तर मग रोहितच्या जी कारवाई झाली ती नंतर कधीतरी अजित पवार होईल, होऊ शकते ना. परंतु आणखीन रोहित पवार आणखीन त्या म्हणजे आता जलमलेलं बाळ आहे ते, त्यांनी एवढे मोठमोठे विधान करायला नको. आणखीन त्याला भरपूर काही शिकायचंय आणि ईडीची चौकशी म्हणजे काही फासावर लटकणं नाही. चौकशीमध्ये जर दोषी नसाल तर तुम्ही संध्याकाळी बाहेर याल. मी व्यवसायामध्ये कुठेही चुकीची गोष्ट केलेली नाही. मी आत्मविश्वासाने इथं सांगतो मी व्यवसायामध्ये आधी आलेलो आहे, नंतर राजकारणात आलेलो आहे. असे अनेक लोक आहेत की जे राजकारणामध्ये पहिल्यांदा आलेले आहेत आणि व्यवसायामध्ये नंतर आलेले आहेत आणि व्यवसायामध्ये आल्यानंतर त्यांना आर्थिक कुठेही कुठलीही अडचण आलेली नाही. पण मी व्यवसायामध्ये जेव्हा आलो पहिल्यांदा अनेक अडचणींना मला समोर जावं लागलंय, त्यावेळेस सुद्धा मी संघर्ष केलेला आहे आणि आज राजकारणामध्ये एक विचार घेऊन पुढे जात असताना आजही मला संघर्ष करावा लागतोय. तर करावे तसे भरावे. तुम्हाला आम्हाला का नाही त्या ठिकाणी ईडी बोलवत? आणि जर त्या ठिकाणी ईडीनी बोलवलं तर चूक नसेल तर ते आहे त्या कागदपत्रांची पूर्तता घेऊन सोडूनही देतात. परंतु रोहित पवारना नेतृत्वाची घाई लागली. अजितदादा गेल्यानंतर आता त्या ठिकाणी मी शरद पवारांचा वारसदार, त्याच्यामुळे ईडीला जो आपल्याकडे आपण गुन्हा समजतो आरोपी म्हणून जातो त्याचा इव्हेंट करायचं का?